नमस्कार. कौशल कट्टाचा हा भाग थोडासा वेगळा असणार आहे. त्याचं कारण 15 ऑक्टोबर हा दिवस आपल्याकडे वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करायचं महाराष्ट्र सरकारने गेल्या 2 वर्षापूर्वी ठरवलं. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आता आपण वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करतो. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सरकारतर्फे उपक्रम राबवले जातातच. 2 वर्ष वेगवेगळ्या कॉलेजेसमधनं जाऊन विद्यार्थ्यांशी वाचनाबद्दल संवाद साधून हा उपक्रम मीही साजरा केला. यावेळी असं वाटलं की कौशल कट्टाच्या माध्यमातून सुद्धा थोडंसं वाचन संस्कृतीबद्दल आणि वाचनाबद्दल बोलावं. महाराष्ट्र राज्य सरकारचा एक अनोखा उपक्रम म्हणजे भिलार हे जे गाव आहे पाचगणी आणि महाबळेश्वरच्या मध्ये, तिथे त्यांनी एक पुस्तकाचं गाव उभारलं आहे आणि वेगवेगळ्या घरांमध्ये भिलारच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांची दालनं त्यांनी उघडलेली आहेत. आपण कुठल्याही घरात जाऊन तिथली पुस्तकं त्याच घरात वाचू शकतो आणि दिवसभर पुस्तकांच्या सान्निध्यात आपण घालवू शकतो. तुम्ही अजून भिलारला भेट दिली नसेल तर यावर्षी तुम्ही भिलारला जरूर भेट द्या, मुलांना घेऊन जा आणि खूप सगळा वेळ हा पुस्तकांच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात आणि उत्तम हवेत घालवा, असं माझं एक पर्सनल रेकमेंडेशन आहे. या वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने क्षितिज जसे दिसते या माझ्या पुस्तकातला वाचनावरचाच लेख आज मी तुमच्यासाठी वाचणार आहे. लेखाचं नाव आहे आम्हा घरी धन शब्दांची तरत्ने. कुणीतरी म्हटलंय की पुस्तकं म्हणजे कागद नुसते एकत्र बाइंड केलेले नसतात, तर त्यातून साक्षात माणसांची जिवंत मनं आपल्या समोर ठेवलेली असतात. आणि माझ्या वडिलांनी अनेक अशी जिवंत मनं आपल्या संग्रहात जोडली. आम्हा घरी धन शब्दांची सरत्ने हे आमच्या घराच्या बाबतीत अगदी 100% खरंय. आज मला वाचनाची आवड लागण्यात माझ्या वडिलांच्या पुस्तकं जमवण्याच्या छंदाचंच श्रेय आहे. कारण ज्या क्षणी तुम्हाला वाचण्याची उर्मी येते तो क्षण जिवंत असतानाच तुमच्या हातात पुस्तक पडण्याची फार गरज असते. मी 7 वर्षांचा असताना माझे वडील मला दिल्लीला घेऊन गेले होते. ते वय असं होतं की लाल किल्ल्यापेक्षा सुद्धा कॅनॉट प्लेस ही अधिक भारावून टाकणारी वास्तू वाटे. कॅनॉट प्लेसचं ते भव्य रूप, तिथली अगणित दुकानं, गर्दी, लोक या सगळ्याकडे मी विस्फारलेल्या डोळ्यांनी बघत होतो. बाबा पुढे चालले होते आणि मी त्यांच्या मागे मागे इकडे तिकडे असं बघत चाललो होतो आणि अचानक माझी नजर फुटपाथवरच्या एका पुस्तक विक्रेत्यावर पडली. विक्रेत्यावर म्हणण्यापेक्षाही त्याच्या पुस्तकांवर पडली. त्या सगळ्या पुस्तकांच्या मांदियाळीत ज्या एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावर माझी नजर खिळून राहिली ते पुस्तक म्हणजे अमर चित्रकथा मधलं अभिमन्यू हे कॉमिक. मी थांबलेला पाहून बाबाही थांबले आणि माझ्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे पाहून हसले. आवडलंय का तुला काही? मी फक्त मान डोलावली. कुठलं हवंय? मी अमर चित्रकथांची सगळी कॉमिक्स चाळली आणि अभिमन्यू आणि तानाजी अशी 2 पुस्तकं घेतली. ती खरेदी म्हणजे मी खरेदी केलेली माझी पहिली 2 पुस्तकं. त्या पुस्तकांकडे आकर्षित व्हायचं खरं कारण हे कॉमिक्सच्या मुखपृष्ठांवरची अत्यंत आकर्षक चित्र हे होतं. घरी जाऊन पुस्तक उघडून पाहिलं तर सर्वात आधी त्या चित्रकाराचं नाव वाचलं. दोन्ही पुस्तकांवर एकच नाव होतं, प्रताप मुळीक. साधारण 2 वर्षांनी माझ्या आजोळी संध्याकाळी खेळून आल्यावर मी घरात शिरलो आणि माझ्या आजोबांच्या खोलीत एक रुपेरी केस आणि मिशी असणारे गृहस्थ आजोबांची गप्पा मारत बसलेले मला आढळले. माझ्या आजीने सांगितलं यांचं नाव प्रताप मुळीक. तानाजीची गोष्ट चित्रांमधून इतक्या प्रभावीपणे सांगणारे हेच ते प्रताप मुळीक हे कळल्यावर माझा आनंद गगनात मावेन असा झाला. अमर चित्रकथांचे माझ्यावर झालेले संस्कार आज अनेक प्रकारे मला उपयुक्त ठरत आहेत. प्रताप मुळीक, नांगरे, राम वायरकर, सुरेन रॉय यांच्यासारख्या चित्रकारांची ओळख मला अमर चित्रकथांमुळेच झाली. तानाजी म्हणजे प्रताप मुळीकांनी रंगवला तसाच दिसत असणार यावर माझी गाढ श्रद्धा होती तशी आजही आहे.
राम वाईरकरांच्या व्यंगचित्रांमध्ये एक अजब व्यक्तिमत्व असतं. मला काही चेहरे पाहिल्यावर असं वाटतं की प्रकृतीने ते राम वाईरकरांच्या चित्रांवरून प्रेरणा घेऊन काढले असतील. उदाहरणार्थ अभिनेते प्राण यांचा चेहरा. चित्रकला मी आधी शिकू शकलो नाही आणि मला त्यात फार गतीही नाही, पण अमर चित्रकथांमुळेच या कलेचं महत्त्व काय हे अगदी लहानपणापासून रुजलं. ह्या चित्रांमुळे त्यातून सांगितलेल्या गोष्टी मनावर इतक्या ठसल्या की आजही जयदेव म्हटलं की आधी सुरेन रॉय यांनी काढलेला जयदेवच मला आठवतो. हे नुसतं चित्रांपुरतंच मर्यादित नव्हतं बरं का, पुस्तकातून इतिहास पुराण यामधल्या अनेक सुरस कथांचीही ओळख झाली. माझ्या आई वडिलांनी माझ्या वाचनाची आवड वयाच्या 9व्या वर्षांपर्यंत, जी अमर चित्रकथांपुरतीच मर्यादित होती, पण ती ओळखून अमर चित्रकथांची वर्गणी भरली. दर महिन्याला स्त्री, किर्लोस्कर, मनोहर यांच्याबरोबर अमर चित्रकथेचाही अंक पोस्टमन आमच्या घरी टाकू लागला. माझ्या नावावर टपाल येतं हे पाहून जरा मलाही मोठं झाल्यासारखं वाटे. कालिदास, राणी अब्बक्का, राणा प्रताप, चाणक्य, सरोजिनी नायडू, सुब्रमण्य भारती यांच्यासारखी इतिहासातली व्यक्तिमत्व ते जातक कथा, पंचतंत्र, महाभारतातल्या गोष्टी अशा बोधकथा या सगळ्यांची ओळख अमर चित्रकथांनीच अत्यंत सुगम आणि मनोरंजक अशा मार्गाने मला करून दिली. मला वाचनाची आवड लागली ती अमर चित्रकथांमुळेच. अमर चित्रकथांमधून संक्षिप्त स्वरूपात रामायण आणि महाभारत वाचून झाल्यानंतर भादखेर यांनी लिहिलेल्या कल्पवृक्ष आणि सेतुबंधन या महाभारत आणि रामायणावर आधारित कादंबऱ्या वाचण्याची प्रेरणा मिळाली आणि तिथूनच पुस्तकांशी माझं एक लव अफेअर सुरू झालं. आजच्या कार्टून नेटवर्कच्या तुलनेने अमर चित्रकथांची दुनिया मला खूप अधिक श्रेष्ठ वाटते. भारताच्या प्राचीन परंपरेची ओळख तर त्यांनी मला करून दिलीच, पण गोष्टींमधून आयुष्यात आजही उपयुक्त पडतील असे बोधही दिले. वाचनाचा छंद मला जडला आणि तो मी जोपासू शकतोय हा मला मिळालेला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे असं मला वाटतं. मला गुरु शिक्षकही असेच भेटत गेले की ज्यांनी मला वाचण्याचीच प्रेरणा दिली. कॉलेजमध्ये असताना माझी पहिली एकांकिका लिहिली आणि त्याला स्पर्धेत बक्षीस मिळालं. त्या एकांकिकेचं दिग्दर्शन चेतन दातारने केलं होतं. दुसऱ्या दिवशी चेतनने मला NCPA मध्ये बोलावून घेतलं जिथे तो कामाला होता. मला समोर बसवून विचारलं, आता बक्षीस मिळालं म्हणजे आपण लेखक झालो असं वाटतं का तुला? पण लेखन करायचं असेल तर परंपरा माहीत हवी. तिथल्या तिथे चेतनने मला 100-125 नाटकांची यादी डिक्टेट केली. खाडीलकरांच्या कीचकवधापासून तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडरपर्यंत, बादल सरकारच्या पगला घोडापासून मोहन राकेशच्या आधे अधुरेपर्यंत, ब्रेक्सच्या 3 Penny Opera पासून इब्सेनच्या डॉल्स हाऊसपर्यंत आणि पिंटरच्या डम वेटरपासून जॉन ऑसबॉर्नच्या लुक बॅक इन अँगरपर्यंत जागतिक रंगभूमीवरची श्रेष्ठ नाटकं त्याने या यादीत समाविष्ट केली होती. चेतन म्हणाला, या सुट्टीत ही नाटकं वाचून झाली पाहिजेत. त्याने माझ्यासमोर NCPA च्या लायब्ररीचं कार्ड ठेवलं आणि त्यावर माझं नाव लिहिलं होतं, ही मेंबरशिप तुला माझ्याकडून बक्षीस, आतापासून नाटकं वाचायला सुरुवात कर. मी रोज दुपारच्या वेळी NCPA च्या ग्रंथालयात जाऊन नाटकं वाचू लागलो. 3-4 तासात एक नाटक वाचून व्हायचं. तोपर्यंत चेतननं कामही संपवलेलं असायचं. मग मी आणि चेतन NCPA पासून चर्नी रोडपर्यंत चालत जायचो. वाटेत त्या दिवशी वाचलेल्या नाटकावर चर्चा व्हायची. महाविद्यालयात असताना प्राध्यापक हिरलेकर सर हे मला अर्थशास्त्र शिकवायला होते. मार्क्सची पैसा हे फेटिश आहे तर फेटिश म्हणजे काय हे समजावून देण्याकरता त्यांनी आम्हाला लैला मजनूची गोष्ट सांगितली होती. मार्क्स आणि ॲडम स्मिथ यांच्यासारख्या अर्थशास्त्रज्ञांमध्ये एक रोमॅन्स आहे याची जाणीव त्यांनीच आम्हाला करून दिली आणि त्यामुळे मार्क्सही वाचला गेला आणि लैला मजनूची कथाही. प्राध्यापक मोइनुद्दीन जिनाबडे हे उर्दूतले प्राध्यापक आणि कथाकार. युनिव्हर्सिटीमध्ये उर्दू शिकवायचे आणि मी तेव्हा तिथे एक छोटासा कोर्स करत होतो. तेव्हा प्रेमचंद, अख्तरुल इमान, गालिब यांचं साहित्य वाचण्याची प्रेरणा ही त्यांच्याकडूनच मिळाली. पण ते म्हणायचे,
तुम्हें क्या लगता है, राइटर खुद को एक्सप्रेस करने के लिए लिखता है? गलत, राइटर खुद को छुपाने के लिए लिखता है। या एका वाक्यामुळे कोण लेखक काय व्यक्त करतोय आणि काय दडवतोय हे सुद्धा पुस्तकांमध्ये मी शोधायला लागलो। माझ्या क्षेत्रातले अनेक असे लोक आहेत, विशेषतः गायक गायिका, ज्यांना वाचन फारसं आवडत नाही आणि त्याचा त्यांना अभिमानी आहे। गायकाला त्याचा काय फायदा असा त्यांना प्रश्न पडतो। अशा वेळी इथे माझे गुरु पंडित सत्यशील देशपांडे यांचं माझ्यावरचं ऋण मला जाणवतं। माझं संगीत विषयक जवळजवळ सगळंच वाचन त्यांच्यामुळे झालं। वाचनाच्या आवडीचं फळ मला बालगंधर्व चित्रपटाचं संगीत करताना मिळालं। बालगंधर्वांवरची पुस्तकं आणि लेख तर वाचलेच, पण पंडित सत्यशील देशपांडे यांच्या सल्ल्याने तो काळ समजून घेण्यासाठी गोविंदराव टेंबेंचा माझा जीवनविहार आणि माझा संगीत व्यासंग यासारखी पुस्तकंही वाचली। बालगंधर्वमधलं परवरदिगार हे गीत बालगंधर्वांवरील रवींद्र पिंगे यांचा केवळ लेख वाचून सुचलं। पिंगे यांनी यांच्या लेखात असा उल्लेख केला आहे की बालगंधर्व गोहरबाईंना गोहर बाबा म्हणायचे आणि गोहरबाई त्यांना परवरदिगार म्हणायच्या। हा लेख वाचला नसता तर कदाचित परवरदिगार हा शब्दच मिळाला नसता। बालगंधर्व चित्रपटानंतर मात्र चरित्र आणि आत्मचरित्र वाचून काढण्याचा सपाटाच मिलावला। चित्रपट क्षेत्राशी निगडीत लोकांची अनेक चरित्र आत्मचरित्र वाचली। विश्राम बेडेकरांचं एक झाड आणि दोन पक्षी, सी रामचंद्र यांचं माझ्या जीवनाची सरगम, लीला चिटणीस यांचं चंदेरी दुनियेत, मधु पोद्दार यांनी लिहिलेली वसंत पवार आणि वसंत प्रभू यांची चरित्र, राजू भारतन यांनी लिहिलेलं लता मंगेशकर यांचं चरित्र, अशी अनेक। टाईम मशीनचा शोध लागत नाही तोवर चरित्र आणि आत्मचरित्र हे भूतकाळाचा विहार करण्याचं एक उत्तम वाहन आहे असं माझ्या ध्यानात आलं। माझ्या घरात टीव्ही नाही आहे, पण पुस्तकांचा प्रचंड मोठा संग्रह आहे। एकांतामध्ये पुस्तकांसारखा दुसरा सखा नाही। आता डिजिटल स्वरूपात ही पुस्तकं मिळतात, पण माऊसच्या क्लिकने उलटणाऱ्या पानांपेक्षाही पुस्तक वाचण्याचा अनुभव जास्त अस्सल वाटतो। याचं कारण हे आहे की पुस्तक हे पंचेंद्रियांना अनुभव देणारं साधन आहे। नेत्रांनी तर वाचतानाचा अनुभव आपण घेतोच, पण पानं उलटताना त्याचा स्पर्शसुद्धा हा या अनुभवाचाच भाग आहे। पुस्तकांचा वाससुद्धा आपल्याला एका वेगळ्या अनुभव विश्वाचं दर्शन घडवतो। नवीन पुस्तकांचा वास आपण एका नवीन अनुभवाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचं सुचवतो, तर जुन्या पुस्तकांना आठवणींचा सुगंध असतो। हा असाच अनुभव गुलजार यांनी आपल्या एका कवितेतून मांडला आहे। किताबें किताबें झांकती है बंद अलमारी के शीशों से, बड़ी हसरत से तकती है, महीनों अब मुलाकातें नहीं होती। जो शामें इनकी सोहबत में कटा करती थी, अब अक्सर गुजर जाती है कंप्यूटर के पर्दों पर। बड़ी बेचैन रहती है किताबें, इन्हें अब नींद में चलने की आदत सी हो गई है। बड़ी हसरत से तकती है, जो कदरें वो सुनाती थी कि जिनके सैल कभी मरते थे, वो कदरें अब नजर नहीं आती घर में। जो रिश्ते वो सुनाती थी, वो सारे उधड़े उधड़े हैं। कोई सफा पलटता हूं तो एक सिसकी सी निकलती है, कोई सफा पलटता हूं तो एक सिसकी निकलती है। कई लफ्जों के माने गिर पड़े हैं, बिना पत्तों के सूखे टुंडे लगते हैं, वो सब अल्फाज जिन पर अब कोई माने नहीं उगते। बहुत सी इस्तलाहें हैं जो मिट्टी के सिकुरों की तरह बिखरी पड़ी हैं, गिलासों ने उन्हें मतरूक कर डाला। जुबान पर जायका आता था जो सफ़े पलटने का, अब उंगली क्लिक करने से एक झपकी गुजरती है। बहुत कुछ तह बतह खुल जाता है पर्दे पर, किताबों से जो जाती राबता था कट गया है। कभी सीने पर रख कर लेट जाते थे, कभी गोदी में लेते थे, कभी घुटनों को अपने रिहल की सूरत बनाकर नीम सजदे में पढ़ा करते थे, छूते थे जबीं से। वो सारा इल्म तो मिलता रहेगा बाद में भी, मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल और महके हुए रुक्के,
किताबें मांगने, गिरने, उठाने के बहाने रिश्ते बनते थे, उनका क्या होगा? वो शायद अब नहीं होंगे।